रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने 2023-24 आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सव 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2024 या दरम्यान संपन्न होत असून या महोत्सवात महाराष्ट्रातील 23 विद्यापीठातील अंदाजे 2000 विद्यार्थी 500 संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा उद्या 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सूचित केले आहे. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथील क्रीडा नगरीतील क्रीडांगणाचे उद्घाटन, विविध विद्यार्थी वसतिगृह यांचे उद्घाटन तसेच विद्यापीठ मधील विविध विकास कामांची भूमिपूजने व उद्घाटन सोहळे पार पडले. महाराष्ट्राचं हे तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये विविध विद्याशाखेचा अभ्यासक्रम UG PG PhD लेवलला चालतो. महाराष्ट्राच्या या पूर्ण कानाकोपऱ्यातून आज 23 विद्यापीठाचे संघ प्रशिक्षक आणि संघ मॅनेजर आपण ज्याला म्हणून तिथे आलेले आहेत, ज्यांनी खरोखर आम्हाला अगदी सुरुवातीपासूनच्या काळामध्ये, मला एक मिनटं फक्त दादाला सांगावं वाटेल की हा पूर्वनियोजित कार्यक्रम हा नोव्हेंबर डिसेंबरच्या तेव्हा होता आणि ते भरपूर गुडघेत ते या कव्हरमध्ये पाणी होतं. सर्वप्रथम ओव्हरसीज कमिटीच्या सर्व सदस्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो की जेव्हा पहिले आमच्या 1, 2, 3 मीटिंग झाल्या, खडाजिंगी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे शक्य होणार नाही, परंतु जसं आपण म्हणतो की हौसल्यावर गुलाम जो आपला विचार आहे आणि जी आमची टीम आहे, आम्ही त्यांना विश्वास दिला की आम्ही करून दाखवतो. परंतु पाण्याच्या समोर निसर्गासमोर चालला नाही आणि राज्यपाल महोदयाला आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमची त्या विनंती मानली आणि हा प्रोग्राम पाणी आणि आपत्तीमुळे थोडा पुढे गेला आणि आमचे इंजिनियर, आमच्या सर्व टीम, आमचे टीचिंग, आमचे नॉन टीचिंग सगळे कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः अहोरात्र मेहनत घेऊन हे फलित आज आपल्या समोर दिसतं. प्रस्तावाचं तुम्ही भाग करा आणि त्या भागाला 5 वर्षामध्ये विभागा आणि पहिलं प्राधान्य काय तर मुलींचं होस्टेल, तर आता यावर्षी सुरू करू. दुसरं प्राधान्य काय तर आता तुम्ही मोठ्या प्रमाणात ग्राउंड डेव्हलप केलेलं आहे, हे आपल्याला सूचना करणार की हे मोठं ग्राउंड जे आहे त्याच्यावर सगळ्या खेळाच्या सुविधा उपलब्ध करा, त्यासाठी मी पैसे देतो. क्रीडा विभागातून सुद्धा पैसे मिळतील, पण 1-2 गेम असे कॉन्सन्ट्रेट करा की ज्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे खेळायला आला पाहिजे. फुटबॉलच्या ग्राउंडच्या बाबतीत विचार करा, मग ते खो खोच्या बाबतीमध्ये विचार करा किंवा सिंथेटिक ट्रॅक करून ॲथलेटिक्सच्या बाबतीत विचार करा, पण त्यासाठी अख्खा महाराष्ट्र इथे आला पाहिजे. अरे भाई खेळला आहे ना तो या जायला पाहिजे.